नम्रता तुझ्यासाठी हा प्रश्न थोडा वेगळा आहे, ते म्हणजे या सिनेमातले जे जे कलाकार आहेत तुझ्यासोबत ज्यांनी ज्यांनी ऑनस्क्रीन शेअर केलेली आहे ही, तर तुला पदार्थ किंवा फटाक्यांची नावं त्यांना द्यायची असतील उपमा म्हणून, तर कोणाला कोणती द्यायची? माझ्या भावाला मी चकलीची उपमा देईन. चकली खूप कुरकुरीत असते, खुसखुशीत असते, केव्हाही खा, हवी हवीशी वाटते, चकली पाहिजे चकली पाहिजे, पण कष्ट खूप लागतात चकली मिळवण्यासाठी, चकली बनवण्यासाठी खूप आणि साधारण गोल 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 दुनिया गोल असं सतत माझा भाऊ गोल 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 गोल. आताही माझ्या भावाला, माझा सतत भाऊ माझ्यावर गेलाय, उशीर झाला, पण तेच की माझ्या भावाला मी चकलीची उपमा देईल की हवी हवीशी वाटते, कुरकुरीत आहे, खुसखुशीत आहे, केव्हाही कधीही खाऊ शकतो, कशामध्ये दिवस रात्र संध्याकाळ दुपार कधी खाऊ शकतो. सो चकली तेजूला मी उपमा देईन ती म्हणजे तेजूला मी उपमा देईन का काय काय असतं बरं थांबतो सांगू मी दिलेली आहे, मी दिलेली आहे एका इंटरव्ह्यू मध्ये मी उपमा दिलेली आहे तेजूला लाडूची. सो तेजू लाडू आहे, आता सध्या थोडीशी दोन लाडू इथे आलेले आहेत आणि खूप गोड आहे तेजू. माझी खूप जवळची मैत्रीण आहे म्हणून नाही, पण ती माणूस म्हणून सुद्धा, ती व्यक्ती म्हणून सुद्धा खूप चांगली आहे. मी खूप इन्स्पायर होते, बऱ्याचदा इन्स्पायर होते तेजूकडनं. ती ऍक्ट्रेस म्हणून उत्तम आहे. मी जरी तिची मैत्रीण असली तरी मी खूप आधीपासून तिचं काम पाहत आली आहे, त्याच्यामुळे मला तिच्या सोबत काम करताना खूप मजा आली. म्हणजे आम्ही प्रोजेक्ट आधी केलं होतं, पण मोठी स्क्रीन शेअर करण्याची मजा तेजूसोबत खरंच मला निराळीच होती. ऑफ स्क्रीन आम्ही यांना खूप त्रास दिला दोघींनी मिळून, ती गंमत आम्ही सांगूच हळूहळू. सो तेजू माझी लाडू आहे, गोड आहे, क्यूट आहे आणि जसं वळ तसं वळतं. सो सगळ्या भूमिकांमध्ये ती चपकल बसते. तिच्यासाठी ही फिल्म खूप वेगळी ठरेल नक्कीच, कारण मॅडनेस केलाय तेजूने या फिल्ममध्ये आउट अँड आउट. खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका आजपर्यंत तिच्या या करिअरमध्ये तिने साकारल्यात, पण या सिनेमात नक्कीच तुम्हाला कळेल की तेजूने काय मॅजिक केलंय. सो येस लाडू. आमचे जे राजूदादा आहेत ते आहेत करंजी म्हणूयात आपण त्यांना, त्यांचा आवाज वगैरे असं एकदम नाही का करंजीचं, कसं असं आवाज आणि करंजी अशी कुरकुरीत आणि कडक असते, पण आतून तेवढीच गोड छान, खूप सारण भरलेलं असतं त्याच्यात. तर असे आमचे आहेत राजूदादा, फार गोड आहेत, त्यांना आपण करंजी म्हणूया. यांना काय बरं उपमा द्यावी, अनारसं म्हणूया का अनारसं? अनारसं खूप कठीण असतं, त्याची प्रोसेस सुद्धा खूप कठीण असते आणि बनवायला खूप वेळ लागतो. म्हणजे काय म्हणूयात आपण, खूप हुशार म्हणूयात आपण, सगळ्या फराळांमधला हुशार पदार्थ म्हणजे अनारसं. आणि खूप कमी म्हणजे काय म्हणूयात आपण, आजूबाजूला पण नको, मी माझं माझं बघतो, मी माझं माझं बनतो. पण त्यात या दोन आम्ही मुली जायचो, त्यांना त्रास द्यायचो, ते आपले छान शांत बसलेले असायचे एका ठिकाणी, त्यांचं वाचन करत, पुस्तक आणि काही वगैरे त्यांच्या ज्या काही गोष्टी असतील, गेम सुद्धा खेळतात सर मध्ये मध्ये, तर त्यांचं चाललेलं असायचं. सरांना मी अनारसाची उपमा देईन, जे हवं वैसे वाटतं आणि छानही वाटतं, खायलाही गोड लागतं. आणि प्रसाद चिवडा, प्रसादी चिवडा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, आता तर त्याला विचारलं उद्या प्रोड्यूस करशील का, करतो तो तेही हो म्हणेल, म्हणजे इतकं सगळं तो आता कोळून प्यायला आहे सगळ्यांना. सो प्रसादला मी चिवड्याची उपमा देईन. क्या बात है नम्रता, खूप छान हा फराळ इथे आमच्या समोर तू मला कोण काय नवा आहे का तिला आपण उपमा देऊयात, वरती शेव भुरभुरूया आणि उपमा देऊया. नवा मला बेसनाचा लाडू वाटते, इथे चिपटून जातो ना खाल्ल्या वगैरे, तिथे कॅरेक्टर्स असं लक्षात राहतात त्या दृष्टीने म्हटलं, वरती चिपटून जातो. थँक्यू सो मच.